माणगाव डेपो येथे आज एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुकारला आहे। राज्यात अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप पुकारून काम बंद आंदोलन केले असून लाल परीची चाकं आज थांबली आहेत, त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। राज्यातील 250 आगारांपैकी 230 आगार बंद आहे। या आंदोलनामध्ये अनेक एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत। नमस्कार, मी माणगाव डेपोचा चालक जितेंद्र भवन खंडागळे। आज मध्यरात्री 12 माणगाव डेपो पूर्ण ताकदीने सर्व कर्मचारी रात्रीच्या 12 वाजल्यापासून संपामध्ये सामील झालेले आहेत। आमचा लढा असा आहे की सर्व कर्मचाऱ्यांना एस टी महामंडळ सर्व राज्य सरकारमध्ये सामील करून घ्यावं असे, ह्यासाठी सर्वांनी संपामध्ये सामील झाले आहेत। आणि 30 ते 35 जणांचे जे आत्महत्या झाले त्यांच्या दुःखात सर्व कर्मचारी सहभागी आहेत। आणि असाच लढा आज कोर्टात जर निर्णय असेल त्यानंतर सर्व काय अजून वाढण्याची शक्यता आहे। आणि सर्व प्रवाशांना सर्व हे कर्मचारी फक्त कर्मचाऱ्यांचा संप आहे, हे गुजर जे साहेब आहेत त्यांच्या अध्यक्षखाली संपाला, हे पडळकर साहेब, हे असे बरेच जण आम्हाला जे सपोर्ट करतात, प्रवाशांनी जे सपोर्ट केला प्रवाशांचे आभारी आहे। आणि प्रवाशांची दिलगीरबद्दल आम्ही दिलगीर आहोत। प्रवाशांना जे त्रास होतो त्याबद्दल आम्हाला बी त्रास होतो, तरी पण प्रवाशांनी बी समजून घ्यावे, आमची व्यथा काय आहे ती त्यांनी बी समजून घ्यावे। नमस्कार। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।